आगे योगेंद्र जी आलेगा अलग अलग करी ऋषिंबा स्मृति मंदिर परिसरात गेले होते काय भावना प्रकट कराल आज ऋषिंबागेमध्ये जाऊन जे आहे हे त्या ठिकाणी डॉक्टर हेगडेवारांच्या स्मारकावरती अभिवादन केलं आणि त्या ठिकाणी जे डेडिकेशन आहे जे डिवोशन आहे राष्ट्रीय सेवा संघाचं मला वाटतं ह्याच्यापासून खूप काही शिकण्यासारखं आहे। ज्या प्रकारे जे तरुण वर्ग जो आहे तो त्या ठिकाणी पूर्ण डिवोशननी त्या ठिकाणी येतो एक आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये एक मला वाटतं महत्त्वपूर्ण भाग जो आहे तो बजावत असतो आणि मला वाटतं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी असं काम होत राहत आहे आणि म्हणून आज नागपूरमध्ये आलो। आज खरं तर भंडाऱ्यामध्ये जे आहे हा दौरा होता आणि भंडाऱ्यामधला दौरा आटपल्यानंतर आज आमच्या पदाधिकाऱ्यांचा पूर्व विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मेळावा आहे म्हणूनच एक आपुलकीची भेट जी आहे ती त्या ठिकाणी आम्ही देऊन आलेलो आहे। 2-3 दिवसांमध्ये निकाल येऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाचा वेगवेगळे तर्क वितर्क खूप दिवसापासून लावले जात आहे मात्र ते तर्क वितर्क कसा आहे? मला वाटतं बघा हे तर्क वितर्क जे आहेत ते जेव्हापासून सरकार स्थापन झालेले आहेत तेव्हापासून आहे। इलेक्शन कमिशनचा रिझल्ट येणार होता तेव्हाही तर्कवितर्क आपण खूप लावले लोकांनी लावले विरोधकांनी लावले त्या ठिकाणी पण त्या तर्कवितर्कांना काही अर्थ राहिला नाही एकदा रिझल्ट आल्यानंतर। तशाच ह्याही तर्कवितर्कांना काही आधार राहणार नाही काही अर्थ राहणार नाही जेव्हा सुप्रीम कोर्टचा निर्णय जो आहे तो आमच्या बाजूने या ठिकाणी लागेल। महाविकास आघाडीचे तुमचे जे पूर्वीचे सहकारी दोन आरोप नुकतंच करत आहेत मुंबईत आदित्यजींनी कंत्राटदारांसंदर्भातला आरोप केला बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात आहे असे आरोप तुमच्या सरकारने मला वाटतं गेले अनेक वर्ष 25 वर्ष जे ज्या मुंबई महापालिकेच्या माध्यमाने अनेक कॉन्ट्रॅक्ट्स आणि 25 वर्षामध्ये मुंबई महापालिका जी आहे त्याचे रस्ते जे आहेत ते कधीच खड्डेमुक्त करू शकले नाही। आज आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत हे या मुंबईचे रस्ते जे आहेत ते खड्डेमुक्त त्यांना करायचे आहेत आणि असं हे करत असताना आता हे जे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते आपल्याला मिळणार नाही आणि आपण जर त्यांची भाषा बघितली तर मला वाटतं एका कॉन्ट्रॅक्टरला देखील लाजवेल अशी भाषा त्यांची आहे कारण की इतके वर्ष जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरशी साटलोटं करण्यामध्येच गेलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टरची भाषा जी आहे एक लोकप्रतिनिधी जेव्हा बोलायला लागतो किती रेट आहे किती इंटरेस्ट आहे किती अभाव आहे किती बिलो आहे आम्हाला आज लोकप्रतिनिधी होऊन 9 वर्ष झाले तरी या सगळ्या बिलो आणि अभाव आम्हाला माहिती नाही पण ह्यांना बरोबर माहिती आहे बिलो किती अभाव किती रेट किती। तर मला वाटतं जी पोटदुखी आहे ही पोटदुखी याच्यासाठी आहे की बाबा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे आज कॉन्ट्रॅक्टर्स आम्हाला येऊन भेटत नाही आहेत ही सगळ्यात मोठी पोटदुखी आहे म्हणून रोज जे आहे हे रेट असतील इंटरेस्ट असेल अभाव असेल बिलो असेल या सगळ्या गोष्टी काढत राहतात। मुंबईच्या 25 वर्षाच्या भ्रष्टाचाराच्या आपण बोट ठेवतात त्याच्याबद्दल श्वेतपत्रिका काढावी असं वाटते का लोकप्रतिनिधी म्हणून? मला वाटतं या ठिकाणी कॅगनी अगोदरच ताशेरे जे आहेत हे ताशेरे ओढलेले आहेत आणि हे ताशेरे ओढत असताना विविध कॉन्ट्रॅक्ट जेव्हा दिले गेले त्याच्यावरही देखील असमाधान जे आहे हे कॅगनी तेव्हा त्यांच्या रिपोर्ट्समध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि मला वाटतं मुंबईची जनता जी आहे मुंबईचे मतदार जे आहेत ते आज बघतायत की गेल्या 10 महिन्यामध्ये बदलणारी मुंबई आणि गेल्या 25 वर्ष आपण मुंबईला फायनान्शियल कॅपिटल म्हणतो आर्थिक राजधानी म्हणतो बाकी देशात जर आपण जाऊन पाहिलं की आर्थिक राजधानी तिकडची कशी आहे आणि आज मुंबईमध्ये बेसिक तुम्ही पावसामधले खड्डे जे आहेत ते बुजू शकत नाही दरवर्षी लोकांना पावसामध्ये खड्ड्यामधून प्रवास करावा लागतो ते तर सोडा गेले अनेक वर्ष जे आहे आपण STP त्या ठिकाणी लावू शकलो नाही त्या ठिकाणी अनट्रीटेड वेस्ट जे ते समुद्रामध्ये आपण सोडत राहिला तर असा कारभार जो आहे तो गेले 25 वर्ष या ठिकाणी केलेला आहे। आता हा कारभार जो आहे तो आपल्या हातात राहिलेला नाही त्या ठिकाणी प्रशासक बसलेला आहे त्या ठिकाणी क्वालिटीचं काम जे आहे त्या ठिकाणी होतं आहे त्या ठिकाणी मुंबईचं ब्युटिफिकेशन होतं हे आम्ही करू शकलो नाही। रात्री मुंबई वेगळी दिसते दिवसा मुंबई वेगळी दिसते हे आम्ही आम्हाला कसं सुचलं नाही आम्ही कसं करू शकलो नाही ही हदबलता जी आहे ही रोज त्यांच्या भाषणामधून किंवा रोज त्यांच्या टीकेमधून दिसून येते। सोडून दे कल्पना सोडून दे बूम पत्रकार लोक आता आम्हाला तुम्ही पत्रकार आत्मरी येणार आहे।
पत्रकार आपने